हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी आज घेतलेला ट्रेड एक्सप्लेन करणार आहे ज्यामध्ये मी अराऊंड एक शंभर पॉईंट्सच्या आसपास कॅप्चर केलेले आहे मुवमेंट म्हणजे अराऊंड निफ्टी बँकमध्ये दोनशे पॉईंट्सची मुवमेंट जी ऑप्शन्समध्ये शंभर पॉईंट्सची मुवमेंट आपण म्हणतो डेल्टाप्रमाणे तर आज मी ऑप्शन्समध्ये शंभर पॉईंट्स अचीव केले लॉजिक काय होतं वगैरे या सगळ्या गोष्टी मी आता डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे तर त्याआधी त्याआधी मी तुम्हाला दाखवतो बँक निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग आपल्याला पाहायला मिळाली सिमिलरली में सुद्धा आपल्याला गॅप ऑफ ओपनिंग पाहायला मिळाली फायनान्स सर्व्हिसेस सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला गॅप ऑफ ओपनिंग पाहायला मिळाली ठीक आहे आणि सेम वे एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक या सगळ्या ठिकाणी आपल्याला एक गॅप ऑफ ओपनिंग पाहायला मिळाली प्रॉपर ठीक आहे तर त्यानंतर त्यानंतर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या पॅचमध्ये पूर्ण मार्केट सायडवेज होतं ठीक आहे पूर्ण मार्केट सायडवेज होतं या पॅचमध्ये आणि त्या पॉईंटला तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी सांगितलं होतं की टोटली सॅडोज मार्केट आहे कॉशसरा ट्रेडिंग अवॉइड करा ठीक आहे या पॅचमध्ये तुम्ही जर बघितलं हा जो पॅच होता पूर्णपणे मार्केटमध्ये आपल्याला एक सॅडोज मोमेंटम पाहायला मिळत होती एक प्रकारची वॉलिटिलिटी पाहायला मिळत होती फेक सिग्नल्स क्रिएट होत होते ठीक आहे तर अराऊंड एक दहा सेहेचाळीसपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेड घेतला नव्हता दहा सेहेचाळीसपर्यंत आणि मी त्यांना ऑडिओ क्लिपसुद्धा शेअर केलेली ज्यामध्ये मी त्यांना सांगितलेलं की सॅडवेज मार्केट आहे अवॉइड करा ट्रेडिंग आणि कुठल्याही प्रकारची पोजिशन बनवू नका जोवर मार्केट सॅडवेज आहे ठीक आहे तस त्यानंतर त्यानंतर पूर्णपणे मार्केटमध्ये सॅडोज मोमेंटम आहे हे मला कसं कळलं तर वॉलेटिलिटी बघून मार्केटची वॉलेटिलिटी जेव्हा आपण बघतो जेव्हा कॅन्डल्सची साईज मोठी असते बॉडीपेक्षा जी कॅन्डलची वीक असते ती बॉडीपेक्षा मोठी असते आणि एक प्रकारचं प्रॉपर फेक ब्रेकआउट वगैरे क्रिएट्स होतात तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये एक सॅडोज मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते तर त्यानंतर जेव्हा हा सपोर्ट जेव्हा हा सपोर्ट ठीक आहे हा सपोर्ट जो की कालचा रेजिस्टन्ससुद्धा होता जो की कालचा रेजिस्टन्ससुद्धा होता तर सगळ्यांना माहिती आहे इथे की जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होतो तेव्हाच त्याचा सपोर्ट बनतो सो इथे काय झालं हा एक रेजिस्टन्स होता जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक झाला त्याचा सपोर्ट बनला ठीक आहे तर आपल्याला एक प्रॉपर प्रायझेक्शन इथे पाहायला मिळाली ठीक आहे मी कुठल्याही प्रकारची घाई केली नाही कुठल्याही प्रकारची मी ॲग्रेसिव्ह एंट्री बिल्ड केली नाही इथे ठीक आहे त्यानंतर अराउंड अकरा वाजेपर्यंत मी कुठलाही ट्रेड घेतला नव्हता पूर्णपणे मी फक्त मार्केट वॉच करत होतो सगळ्या इंडायसेस निफ्टी फायनान्स सर्व्हिसेस आय सी आय बँक एच डी एफ सी बँक सगळ्या गोष्टी मी पाहत होतो आणि कुठल्याही प्रकारचा मी ट्रेड घेतला नव्हता आणि इव्हन मी माझ्या स्टुडंट्सनासुद्धा सांगितलं होतं की तुम्ही ट्रेड आत्ता लगेच घेऊ नका त्यानंतर जेव्हा ती सपोर्ट ब्रेक व्हायला आली जेव्हा ती सपोर्ट लेवल ब्रेक व्हायला आली त्या पॉईंटला मी काय केलं त्या पॉईंटला मी काय केलं स्टुडंटसोबत मी ही एक्झॅक्ट लेवल शेअर केली ठीक आहे जी तुमच्यासमोर लेवल आहे ती आत्ता मी शेअर केली तुम्ही ते बघू शकता ठीक आहे इथे प्रॉपर त्यांना मी ती लेवल शेअर केली ज्यामध्ये मी त्यांना सांगितलं की माझा जो आजचा व्ह्यू आहे तो डाउनसाईडचा आहे आणि मी एक डाऊन साइडची पोझिशन बिल्ड करणार आहे पण तेव्हाच जेव्हा ती प्रॉपर लेवल ब्रेक होईल त्या ती प्राइस सस्टेन होईल तेव्हा प्राइस सस्टेन होईल त्याखाल जेव्हा कॅन्डल क्लोज होईल तेव्हा पॉईंटला मी पोझिशन बनवण्याचा प्लॅन करतोय आणि त्यासोबत मी त्यांना स्ट्राईक प्राईससुद्धा पाठवली तुम्ही ते जर बघितलं तर इतकी हँड होल्डिंग इतकी जास्त हँड होल्डिंग कुणालाच कुठेच मिळत नाही प्रॉपर प्राइसॅक्शनचं अॅनालिसिस दिला जातो प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्सचा टेस्चर दिलं जातं त्यानंतर प्रॉपर ब्रेकआउट कुठला पकडायचा आहे व्ह्यू कसा पकडायचा आहे ते दिलं जातं त्यानंतर स्ट्राईक प्राईससुद्धा दिली जाते ठीक आहे प्रॉपर स्ट्राईक प्राईस कुठली पकडली पाहिजे तीसुद्धा दिली जाते तर स्ट्राईक प्राईस मी अपडेट केली अराउंड अकरा वाजून सोळा मिनिट्सनी तुम्ही ते बघू शकता म्हणजे या पॉईंटला जेव्हा सव्वा अकराची कॅन्डल चालू झाली अकरा वाजून पंधरा मिनिट्सची जेव्हा कॅन्डल चालू झाली तेव्हा मी त्यांना स्ट्राईक प्राईज दिली चव्वेचाळीस हजार पाचशेचा पुट ऑप्शन ठीक आहे एकोणीस जानेवारीची एक्सपायरीचा त्यानंतर त्यानंतर ते इथे या पॉईंटला माझी एंट्री झाली आणि मी आता जे माझं मोठं अकाउंट होतं त्यावरती मी बऱ्यापैकी ट्रेड्स घेत असतो पण मी ते शेअर नाही करत प्रायवसी पर्पजसाठी जसं मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं की जे माझं मेन अकाउंट आहे त्यावरती मी कुठल्या प्रकारची ट्रेडिंग जी होते ती शेअर नाही करत आहे प्रायवसी पर्पजसाठी आणि आता मी एक नवीन अकाऊंट क्रिएट केलं आहे एक जानेवारीपासून ज्यावरती मी स्टुडंटसोबत एक छोटं अकाउंट ग्रो कसं करायचं त्यांना हे दाखवते आणि प्रॉफिट सगळे मी विड्रॉ करत असतो तर त्यानंतर एंट्री घेतल्या घेतल्या मी माझी पोझिशन अपडेट केली तुम्ही ते बघू शकता अकरा वाजून अठरा मिनिट्सनी म्हणजे अराऊंड एक अकरा वाजून सोळा मिनिट्सनी मी स्ट्राईक प्राईज शेअर केली त्यानंतर लगेच मी माझी पोझिशन बिल्ड केली आणि लगेच मी त्यांना पोझिशन घेतल्याचा स्क्रीनशॉटसुद्धा पाठवला तुम्ही ते बघू शकता ठीक आहे म्हणजे अराऊंड या फेजमध्ये त्यानंतर आता इथे काय झालं सपोर्ट तर ब्रेक झाला सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर बऱ्यापैकी काय होतं बऱ्यापैकी नॉर्मली काय होतं इथे सपोज एंट्री घेतली मार्केटमध्ये एक त्यानंतर एक काइंड ऑफ मॉर्निंग स्टार्स तयार झाला पण बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट लोक लगेच बाहेर येतात म्हणजे एंट्री घेतली की लगेच त्यांना भीती वाटते की आपल्या अगेन्स्ट मार्केट आहे ठीक आहे एक ग्रीन कॅन्डल बघितली दुसरी ग्रीन कॅन्डल बघितली स्ट्रॉंग की त्यांना भीती वाटते ते बाहेर येतात तर या फेजमध्ये मी बाहेर आलो नाही जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला मोठे ट्रेड्स कॅप्चर करायला आवडतं या पॉईंटला मी बाहेर आलो नाही ठीक आहे बऱ्यापैकी लोक इथे बाहेर येतात तर आता एक साधा सोपा एक प्रश्न आहे की जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होतो त्याचा सपोर्ट बनतो तर जेव्हा सपोर्ट ब्रेक होतो त्याचा काय बनला पाहिजे त्याचा बनला पाहिजे रेजिस्टन्स सेम वे इथे त्याचा रेजिस्टन्स बनला ठीक आहे इथे सपोर्ट हा सपोर्ट ब्रेक झाला त्याचा इथे रेजिस्टन्स बनला हा रेझिस्टन्स बनून मग मार्केटने खालती यायला सुरुवात केली ठीक आहे सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर त्याचा रेजिस्टन्स बनून मग मार्केटने खालती यायला सुरुवात केली याला म्हणतात प्युअर प्रायझॅक्शन ठीक आहे प्युअर प्रायझॅक्शन ज्याला आपण म्हणतो ती इथे आपल्याला पाहायला मिळेल सेम वे मी ट्रेडमध्ये होतो मी ट्रेडमधून बाहेरसुद्धा आलो नाही आणि त्यानंतर हे जे सी पी आर आहेत सी पी आर हा जो सी पी आर रेंज होती आजची सी पी आर रेंज तर बॉटम सी पी आर रेंज माझी होती की या पॉईंटच्या आसपास मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करेन किंवा मी डायरेक्ट एक्झिट घेईन तर ही जी बॉटम सी पी आर रेंज होती हा पिओट आहे हा बॉटम सी पी आर आणि हा टॉप सी पी आर ठीक आहे तर ही जी बॉटम सी पी आर रेंज होती त्या आसपास मी बाहेर यायचा प्लॅन ठेवलेला आणि हा माझा रिव्हर्सल झोन होता आणि अराऊंड तुम्ही बघू शकता अराऊंड आपण दोनशे ऐंशी पॉईंटचं मुवमेंट कॅप्चरसुद्धा केला दोनशे ऐंशी पॉईंटचा मुवमेंट कॅप्चरसुद्धा केला अराऊंड मी तुम्ही इथे बघू शकता येस डायरेक्ट मी एक्झिटचाच त्यांना हे सांगितलं अराऊंड तुम्ही बघू शकता बारा वाजून चोवीस मिनिट्सने म्हणजे शंभर पॉईंट जेव्हा कॅप्चर झाले ऑप्शन्समधले तेव्हा मी त्यांना लगेच एक अपडेट दिला बारा वाजून चोवीस मिनिट्सनी येस इथे इथे जेव्हा हा रिव्हर्सल झोनच्या आसपास मार्केट आलं इथे रिव्हर्सल झोन त्या आसपास मी एक्झिट केला माझा ट्रेड इथे तुम्ही बघू शकता ठीक आहे अराऊंड दोनशे पॉईंट्सची मुवमेंट आपण कॅप्चर केली जी की ऑप्शन्समध्ये शंभर पॉईंट्सची असते ठीक आहे ॲट द मनीला पन्नास डेटा असतो त्याप्रमाणे दोनशे पॉईंटची मुवमेंटला शंभर पॉईंटची मुवमेंट आपल्याला ऑप्शन्समध्ये बघायला मिळाली ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांना प्रॉपर हँड होल्डिंग दिली जाते स्टुडंट्सना माझा मेन मोठं हाच आहे की तुम्हाला शिकायला मिळालं पाहिजे जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा प्युअर प्रायझॅक्शन वापरा ठीक आहे प्युअर प्रायझॅक्शन वापरले की काय होईल तुम्हाला जो कॉन्फिडन्स येईल ना तो अनबिटेबल असेल सिम्पल ट्रेड होता या पॉईंटला मी एंट्री घेतली आणि अराऊंड बारा वाजून चोवीस मिनिट्स मी बाहेर आलो हो त्याच्या म्हणजे अराऊंड एक एक तास दहा मिनिट्सचा ता ट्रेड होता वन आवर टेन मिनिट्स तुम्ही ते बघू शकता वन आवर टेन मिनिट्सचा एक ट्रेड हो होता प्रॉपर त्यामध्ये मी थांबलो नॉर्मली काय होतं मी तुम्हाला सांगतो या झोनमध्ये लोकं बाहेर येतात या झोनमध्ये ठीक आहे या झोनमध्ये लोकं बाहेर येतात त्यानंतर असे जेव्हा कॅन्डल्स पाहायला मिळतात तेव्हा सुद्धा लोक बाहेर येतात पण मी तसं नाही केलं मी प्रॉपर इथपर्यंत ट्रेड कॅरी केला प्रॉपर इथपर्यंत मी ट्रेड कॅरी केला आणि मी त्यानंतर एक्झिट घेतली त्यांना सांगितलं की शंभर पॉईंट्स आपण कॅप्चर केलेले आहेत तर अशा प्रकारचा माझा आजचा ट्रेड होता आणि एक अजून एक मोठी अनाऊन्समेंट मी घेऊन आलं की नेक्स्ट वीकपासून मी या चॅनलवरती लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओज घेणार आहे लाईव्ह ट्रेडिंग म्हणण्यापेक्षा लाईव्ह स्ट्रीमिंगच्या व्हिडिओज आहे ज्यामध्ये मी डेली रात्री येऊन मार्केट अॅनालिसिस उद्याच्या इम्पॉर्टंट लेवल्स उद्याचे इम्पॉर्टंट लेवल्स म्हणू शकतो आपण उद्याचे इम्पॉर्टंट झोन्स मी तुमच्यासमोर देईन जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंगमध्ये फायदा होईलच कारण की जे माझे स्टुडंट्स आहेत त्यांना मी लाईव्ह मार्केटमध्ये प्रीमियम लेवल देतो प्रीमियम लेवल म्हणजे काय तर ज्या रात्री लेवल्स दिलेले असतात आता तुम्ही जर बघितलं की आता सपोज आपण उद्यासाठीचे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केले तर ते सपोर्ट रेजिस्टन्स जर गॅप गॅप डाऊन झालं तर ते व्हॅलिड नाही राहणार ठीक आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट जो त्यांना सपोर्ट जा तो तो दिला जातो तो अशा प्रकारे प्रॉपर हँड होल्डिंग दिली जाते ज्यामध्ये त्यांना सॅडोज मार्केटपासून लांब ठेवलं जातं कारण की जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर तुमचं सगळ्यात मोठा दुश्मन सगळ्यात मोठा एनिमी तुमचं सॅडोज मार्केट असणार आहे तर सॅडोज मार्केटपासून तुम्हाला पहिलं लांब ठेवलं जातं त्यानंतर तुम्हाला प्रॉपर व्ह्यू बिल्ड करून दिला जातो म्हणजे नक्की आज मार्केट वरती जाणार आहे का खालती जाणार आहे ठीक आहे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून नुसता फायदा नसतो तुमचा व्यू बिल्ड करतायला पाहिजे म्हणजे नक्की आज मार्केट वरती जाणार आहे का खालती जाणार आहे तर अशा प्रकारचं व्ह्यू बिल्ड करून दिलं जातो त्यानंतर ते प्रॉपर एंट्री दिली जाते ज्याला स्नायपर एंट्री म्हणतात जर आता नॉर्मली बघितलं तर बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट लोकांच्या एंट्रीज यामध्ये होऊन जातात पण या पिरियडमध्ये मी कुठल्याही प्रकारची घाई केली नाही के मी प्रॉपर वेट केलं एक स्नायपर एंट्री घेतली त्यानंतर ते प्रॉपर एक डाऊनसाईडचा मूव चालू झाला तिथे आपण एक अराऊंड शंभर पॉईंट्स ऑप्शन्समध्ये इझिली कॅप्चर केली इझिली आणि पॉईंट्सवरती फोकस करा ठीक आहे मोठे मोठे प्रॉफिट्स मीही दाखवू शकतो ऑलरेडी मी तुम्हाला सात लाख तीन लाख एक लाख दोन लाख रुपयांचे प्रॉफिट्स दाखवले सुद्धा आहेत पण आता आपला मेन मोठं काय आहे की छोटे अकाउंट कसे ग्रो करून दाखवायचे ते माझा मेन मोटो आहे ज्यावरती आज शंभर पॉईंट्स कॅप्चर केले मागची जे व्हिडिओ आहे त्यामध्ये पण तीनशे पॉईंट्स कॅप्चर केले याने रेस्क मेंटेन करायला मदत होते ठीक आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये मी माझा एक नवीन चॅनल काढला आहे त्याची लिंकसुद्धा प्रोव्हाइड करतोय त्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा त्यावरती सुद्धा लाईव्ह ट्रेडिंगच्या लाईव्ह लाईव्ह स्ट्रीमिंगच्या व्हिडिओज येत राहतील जेणेकरून इथे जर कधी मी लाईव्ह स्ट्रीम करत नसेल तर तिकडची लाईव्ह स्ट्रीम तुम्ही बघू शकता आणि मराठी चॅनलवरती सुद्धा मी लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे या पुढच्या आठवड्यापासून मी मार्केट अॅनालिसिस प्रॉपर चालू मार्केटमध्ये लाईव लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर इथे कधी नाही आलो तर तिकडची लाईव्ह तुम्ही पकडू शकता तिकडे कधी लाईव्ह नाही आलं तर तिकडचे मेंबर्स इकडे लाईव्ह पकडू शकतात जेणेकरून तुम्हाला दोन्हीकडच्या लाईव्ह स्ट्रीम्स पकडायला मदत होईल तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमचं प्रेम असंच राहू द्या बरंच मी पहिल्यासारखं आता यूट्यूबवरती ॲक्टिव्ह नाही आहे बऱ्याचशा गोष्टी आता फॅमिली टाईम वगैरे द्यावा लागतो सो मी पहिल्यासारखं यूट्यूबवरती ॲक्टिव्ह नाही पण याचा अर्थ असा नाही की माझं लक्ष नाही माझं सगळ्या गोष्टींवरती लक्ष आहे आणि आता मी लाईव्ह मार्केटमध्ये परत रात्रीच्या वगैरे लाईव्ह व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये आपलं इंटरॅक्शन पण वाढेल आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजायला मदत पण होईल तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मेन सांगण्याचा सा मुद्दा हा होता की सॅडोज मार्केट कसं अवॉइड करायचं सॅडोज मार्केट अवॉइड करायचं त्यानंतर प्रॉपर स्नायपर एंट्री घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या ट्रेडला सुरुवात करायची तर आजचा ट्रेड असा होता वन आवरचा ट्रेड होता एक तास ता मी त्या ट्रेडमध्ये होतो ज्यामध्ये मी पीओच्या आसपास एक्झिट घेतली आणि एंट्री मी माझ्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवलच्या बेसिसवरती घेतलेली आणि अराऊंड एक एक तास मी कशाप्रकारे सायकोलॉजी मॅनेज केली तर क्वांटिटी कमी असल्यामुळे तुम्हाला मदत होईल मॅनेज करायला पोझिशन ठीक आहे तुम्ही जर एक लाखाने ट्रेड करत असाल तर एक लाखामध्ये नॉर्मली काय होतं मुलं जे असतात एक लाख रुपये घेऊन येतात दहा लॉट वीस लॉट तीस लॉट मारतात एक लाखात जे की चुकीचं आहे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटने चालला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट कशी फॉलो करायची वगैरे या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आहेतच चॅनलवरती प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटने चाला, चाला वन पर्सेंट टू पर्सेंटचे रिस्क घेऊन चाला तुमच्या होल कॅपिटलवरती त्याप्रमाणे तुमची पोझिशन साईज डिसाईड करा तर ठीक आहे आजच्या व्हिडिओसाठी एवढ्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या आणि प्रत्येक दिवशी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक दिवशी मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमचं प्रेम असं रूद आणि प्रॉफिट्सकडे बघणं आता आपण थोडं बंद करून पॉईंट्स किती कॅप्चर केले त्याकडे बघायला सुरुवात करूयात तर या ट्रेडमध्ये अराऊंड आपण शंभरपेक्षा जास्त पॉईंट्स कॅप्चर केलेले आहेत अराऊंड शंभर पॉईंट्स कॅप्चर करून मी त्या ट्रेडमधून एक्झिट घेतली माझ्या स्टुडंट्सनीसुद्धा माझ्यासोबत अराऊंड शंभरच्या आसपास पॉईंट्स प्रत्येकाने कॅप्चर केलेले आहेत प्रत्येकाने मी सांगतो ज्यांनी ज्यांनी ट्रेड घेतला त्या सगळ्यांना आता माहिती झालं की आपल्याला मोठे मोठे पॉईंट्स कॅप्चर करायचे आहेत मोठे मोठे प्रॉफिट्स आपण जेव्हा घेऊ तेव्हाच आपल्याला पुढे जाण्याचा चान्स आहे ट्रेडिंगमध्ये नाही तर काय होतं नॉर्मली नॉर्मली काय होतं दहा वीस पॉईंट्सचं प्रॉफिट घेतात लोक आणि शंभर शंभर पॉईंट्सचा लॉस करतात जेणेकरून तुमचं ग्रोथ होत नाही तुमची जी गाडी असते ती पुढे जात नाही तर तुम्हाला काय करायचं इथून पुढे छोटे लॉसेस मोठे प्रॉफिट्स यावरती फोकस करा मोठे लॉसेस सॉरी मोठे लॉसेस अवॉइड केलं की आपाप तुमचे प्रॉफिट्स मोठे मोठे व्हायला सुरुवात होईल कॉन्फिडन्स तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही ट्रेडमध्ये थांबाल आणि जेव्हा तुमच्या स्वतःच्या ॲनालिसिसवरती फेत असेल तर आजच्यासाठी एवढंच मला तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि आपला जो नवीन चॅनल मी काढतो आहे त्याला पण तुमचा सपोर्ट राहू द्या त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा नेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्या चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा त्या चॅनलवरतीसुद्धा नवीन नवीन कंटेंट येत राहील आणि या चॅनलवरतीसुद्धा नवीन नवीन कंटेंट येत राहणार आहे थँक्यू सो मच